आणि लक्ष असू द्या. महालक्ष्मी कलामंच सादर करीत आहे लेख चालली सासरला. सादर करते स्वरसम्राट मनोज भडकवाड आणि पार्टी सुर्डीकर. तर मग ऐकूया लेख चालली सासरला. सादर करीत आहे सुमित कंपनी पुणे. लाडाची गलेख माझी लाडा जोग काम सांगा. लाडाची गलेख माझी लाडा जोग काम सांगा. लाडा जोग काम सांगा देव पुजेला पाणी मागा. लाडा जोग काम सांगा देव पुजेला पाणी मागा. लाडा जोग काम सांगा देव पुजेला पाणी मागा. सांगा देव पुजेला पाणी मागा. लाडा जोग काम सांगा देव पुजेला पाणी मागा. लाडा जोग काम सांगा देव पुजेला पाणी मागा. लाडा जोग काम सांगा देव पुजेला पाणी मागा. काय सांगू बाई, 12 नवसाने मुलगी मागून घेतली. बरं, एकच मुलगी आहे मला. असं मोठ्या मोठ्या देवाला नमस केलं. बर, महादेवाला म्हणले, महादेवाला म्हणले मला मुलगी होऊ दे, मला मुलगी होऊ दे, तुला देवळाहून टाकीन. देवळाहून? हो, काहीतरी नवस असेल म्हणून. महादेवाला देवळाहून नव, महादेवाला नाही मुलीला, मुलीला देवळाहून टाकीन म्हणलं, तुझा नवस फेडून टाकीन. बरं, असं म्हणल्यावर पुढे महादेवाच्या देवळाहून मुलगी टाकली. हा, आणि येरमळ्यात येडूसरीनं जिल्ली जिल्ली. अशातला प्रकार नाही बरं का. बरं, माझी मुलगी लई गुन्हे आहे. कशी आहे? तिचा कर्तव्य सांगायचा कसा? सांगायचा कसा ते सांगूया. बाई हावस मला मोठी लेख पुनत देयाची. बाई हाऊस मला मोठी लेख पुनत देयाची. जावाई बापू घोड्यावर महिना रिक्षा न येयाची. जावाई बापू घोड्यावरी 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 मैना रिक्षा न येयाची. जावई बापू घोड्यावरी मैना रिक्षा न येयाची. जावई बापू घोड्यावरी मैना रिक्षा न येयाची. जावई बापू घोड्यावरी मैना रिक्षा न येयाची. हाऊस मला मोठी लेख पुण्यात द्यायची. जावाई घोड्यावर मैना रिक्षा नाही, रिक्षा नाही. काय सांगायचं बाई, आयुष्यात कधी ती ममाई पुन्हा पाहिलं नाही. आणि आता लेख जर तिकडे दिली तर मला हे सगळं बघायला मिळेल. आहे की नाही? म्हणून या लिखीचा कर्तव्य सांगायचा कसा? कसा? लिखीला मागणं आलं कसं? कसं? पण शहरात जर मुलगी दिली तर लय अडचण आहे. अडचण आहे. मी खेड्याची इडी बाई. होय की? मला गेलेला रस्ता वापस यायचं कळत नाही. त्यापेक्षा खेड्यातच मुलगी द्यावी. द्यावी. आणि खेड्यात जर मुलगी दिली बरं तर काय असत? कष्ट कबड कष्ट करावा लागत, करावं लागत. अगदी बरोबर. म्हणून खेड्यात जर मुलगी दिली तर काय प्रकार आहे? बाई हवस मला मोठी लेख खेड्यात देयाची. बाई हवस मला मोठी लेख खेड्यात देयाची. जावय बापू खड्यामधी मैना टोपले वायाची. 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 जावय बापू खड्यामधी मैना टोपली 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 वायाची. हवस मला मोठी लेख खेड्यात द्यायची. जावय खड्यामधी मैना टोपली वायाची.
काम करावं लागतं. हिरीवर म्हणू नको, तळ्यावर म्हणू नको, शेतामध्ये खुरपायला म्हणू नको, भरपूर काम करावी लागतात. मग माझी तर मुलगी लई शिकलेली आहे. किती शिकली? भलती शिकली तुला माहित नाही वय? नाही वय. अगं लई शिकली. किती? लई शिकली, फार शिकली, खूप शिकली, भलत शिकली. अशी शिकली तर किती? 15 वर्ष कॉलेजची भिताड बांधाय जात होती. तुला माहित नाही काय माझ्या घरात? हा, तुला माहित नाही माझ्या मुलीचा करतावा सांगायचा कसा? कसा? लेकीला मागण कसं आलं? कसं आलं? बाई लेकीला मागण आलं मुंबईचा पोलीस. बाई लेकीला मागण आलं मुंबईचा पोलीस. सांगा त्या हो पावन्याला मैना शिकती कॉलेज. 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 बाई लेखीला मागण आलं मुंबईचा पोलीस. पोलीस. सांगा त्या पावन्याला मुलगी शिकती कॉलेज. भरपूर शाळा शिकली माझी मुलगी. असं म्हणून तिला मागणं कसं आलं बरं? कशा कशा प्रकारची मागणी येत आहेत ती मी सांगते. ऐका. आणि बाई लेकीला मागण चारी बाजूनी पडद लावा. बाई लेकीला मागण चारी बाजूनी पडद लावा. चारी बाजूनी पडद लावा. फोटो काढून नवरी दावा. 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 लेकीला मागण चारी बाजूनी पडद लावा. पडद लावा आणि फोटो काढून नवरी दावा. साधी नाही माझी मुलगी. कसली? माझ्या मुलीचं लई स्वरूप भारी आहे. ढकळात टाकली तर ओळखू येत नाही. अशी पुरगी वाटली काय तुला? अगं माझी मुलगी लई सुंदर आहे म्हणून लेकीला मागणं कसं आलं? कसं आलं? बाई लेकीला मागण हुंडा मागती हजार. बाई लेकीला मागण हुंडा मागती हजार. लेकीच्या हो जीवासाठी कर्ज काढील शेतावर. 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 लेकीला जन्म दे असं म्हणलं गेलं अवघड आहे. अवघड आहे. हुंडा आला. सरकारनं हुंडा बंदी केलेली आहे. तरी सुद्धा वरदक्षिणा म्हणून घेतली जाते. हाय का नाही? बरोबर. काही देऊ नका पण दागदागिने तरी घाला. घाला 550 तोळ अशी भाषा बोलली जाते. बोलली जाते. पण असं नाही. त्यानं काय होतंय? हुंडा देऊ नये व हुंडा घेऊ नये. बरोबर. कायद्याचं बंधन पाळलं पाहिजे. पाळलं पाहिजे. म्हणून माझ्या लेकीला लई हुंडा दिला. किती दिला? तुला नाही वय माहिती? नाही ना. अगं लई हुंडा दिला. किती दिला? 10-12 कुत्रीन 5-6 गाडव. अगं मग तुला माहित नाही का लेकीला हुंडा किती दिला? किती दिला? बाई लेकीच वराड एवढाही महिनात आलं. बाई लेकीच वराड एवढाही महिनात आलं.
नवतोळ बाई सोन निस्त्या हुंड्यावरी दिल 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 बाई लिखीच वराडा एवढा इमाई नात आलं नवतोळ सोन निस्त्या हुंड्यावर दिलं आणि 51,000 हुंडा 51,000 हुंडा हो आणि कितीतरी खर्च झाला ती काय सांगता येत नाही लय भरपूर दिलं म्हणून लग्न समारंभ कसा होतोय सांग आणि बाई वाजंत्री वाजत्यात लग्न मंडपाच्या दारी बाई वाजंत्री वाजत्यात लग्न मंडपाच्या दारी असा पडतो आकसीदा माझ्या लेकीच्या अंगावरी बाई 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 पडतो आकसीदा माझ्या लाडाच्या लेकीवरी बाई पडतो आकसीदा माझ्या लाडाच्या लेकीवरी बाई पडतो आकसीदा माझ्या लेकीच्या अंगावरी बाई पडतो आकसीदा माझ्या लेकीच्या अंगावरी वाजंत्री वाजत्यात मांडवाच्या दारी दारी पडतो आकसीदा माझ्या लाडाच्या लेकीवरी आकसीदा मोठ्या प्रेमाने पडत आहे लग्न समारंभ साजरा झाला आता मुलगी नांदायला जाणार आहे मुलगी नांदायला जाई का ना बर त्याच्याबद्दल मला काय वाटत नाही बरं ठीक आहे पण मला एका गोष्टीच रडू येत आहे कशामुळं काय सांगायचं का एका गोष्टीच रडू येत आहे कशाच रडू येत आहे पूर्गी सगळं काम करीत होती असं भांडी घासायची धुणं धुवायची बरं स्वयंपाक बनवायची बरं पुढे मला थोडं सुद्धा काम करू देत नव्हती असं आता ती नांदाई गेल्यावर सारं काम माझ्या मड्यावर बसल म्हणून मला रडू येत कामासाठी हा कामासाठी नांदाई चालली म्हणून पोरगी नांदायला जाणार आहे जाणार आहे जावाय बापू आलेत जावायचं शिक्षण बिलही झाले किती झालेलं आहे सांगू सांगा लय शिकलं फार शिकलं भलतं शिकलं किती शिकलं मराठी बोलता सुद्धा येत नाही त्यांना असं हो बाई बाळू शाळेत गेला इंग्लिश लिहिण त्याला मुंबई जिल्ह्याला हापिसर झाला टॅक्सी घेऊन सुरडीला आला मुजरा घालावा साईबाला 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 टॅक्सी घेऊन सुरडीला मुंबई जिल्ह्याला हापिसर झाला टॅक्सी घेऊन सुरडीला आला मुजरा घालावा साहेबाला जावाय आल्यात आले मग आता नांदायला पोरगी जाईल जाईल मुंबई जिल्ह्याला हापिसर झाला टॅक्सी घेऊन सुरडीला आला मुजरा घालावा साहेबाला जावाय आल्यात आले मग आता नांदायला पोरगी जाईल जाईल आता काय सांगायचं का लय प्रसंग दुःखाचा ठीक आहे पुढे मग पण मुलीला विचारते नांदायला जायचं आता कसं काय सगळं बघायला पाहिजे ना बघायला पाहिजे ना अगं ए रंगो काय ग रंगो अगं तुझं माकड आल्यात आपलं मालक मालक अगं माझी बोबडी वळती बोबडी मालक आल्यात नांदायला जावं लागेल जा की मग नांदायला आजच्या व्यवस्थेत जा मला म्हणतेच होय बरं आपण दोघे घरात आहे कुणीच नाही आपल्या पशी मन बरं आहे अगं मुलीनं दिल्या घरी मरावं चुलीचं लाकूड चुलीला जळावं बरोबर आहे का नाही म्हणून मन आहे पूर्वी जात्यावर बायका
माता भगिनी गायच्या कशा कशा बाई नवऱ्याचं नाव घेईन हातावर गोंदून गोंदून आई बाबांच्या नावासाठी दावीन नांदून बरोबर अशा माता भगिनी जात्यावर गाणी गायच्या गायच्या एवढंच नव्हे आणि वेगवेगळ्या प्रकारची कडवी असायची असायची कशी कशी बाई भरल्या बाजारात पदर माझा डाव्या मुठी बाई भरल्या बाजारात पदर माझा डाव्या मुठी पदर माझा डाव्या मुठी माझ्या लाडाच्या भावासाठी आणि लाडाच्या भावासाठी माझ्या भावाचं नाव खराब होऊ नये बरोबर मित्र मंडळीनं चिडवू नये की तुझी बहीण अशी आहे म्हणून पदर डाव्या मुठी मुठी अशी वेगवेगळ्या प्रकारची कडवी असायची असायची अजून काय आहे त्या कर्तावा पुढे सांगायचं आहे सांगा बाई भरल्या बाजारात धक्का लागला भुजला बाई भरल्या बाजारात धक्का लागला भुजला बोलती ग बहिणा बाई आग लागू दे बाजाराला 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 भरल्या बाजारात धक्का लागला भुजला भुजला आणि बोलती बहिणा बाई आग लागू दे बाजाराला धक्का देत चालत्यात माणसं त्या बाजारलाच जायला नको कुठं काय झालं सांगा अशा स्त्रिया होत्या आणि आहेत म्हणून पुढे या लिखीचा कर्तावा सांगायचा कसा सांगा तो बाई नांदायला जातील का पाणी आईच्या डोळ्याला नांदाईला जातील पाणी आईच्या डोळ्याला नको रडू माझी आई मिठी मारती गळ्याला 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 नांदाईला जातील एक पाणी आईच्या डोळ्याला डोळ्याला आणि नको रडू माझी आई मिठी मारती गळ्याला गळ्याला आईच्या गळ्यात पडावं आणि किती रडावं हे कळत नाही कळत नाही पूर्ण अर्धा पदर भिजला जातो भिजला जातो म्हणून आईची माया कशी आहे कशी आहे आईची माया एका समुद्राप्रमाणे आहे त्या मायेला अंत नाही बाई माऊलीची माया जशी साखरची लाही बाई आईची ग माया जशी साखरची लाही सारी प्रीतिम धुंडल्यान माया आसी जगी नाही 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 सारी प्रीतिम धुंडल्यान
माया असी जगी नाही सारी प्रीती मा दुंडल्यान माया असी जगी नाही सारी प्रीती मा दुंडल्यान माया असी जगी नाही सारी प्रीती मा दुंडल्यान माया असी जगी नाही आईची माया जणू साखरची लाही नाही पृथ्वी धुंडल्यान माया असी जगी नाही नाही आईची सर कुणाला येत नाही नाही म्हणून मन आहे सीजीने दिला भात भात आणि आईनं फिरवला हात दोन्ही बराबर आहे म्हणून लेक नांदायला जाती ती कसं कसं बाई नांदायला जातील का वेसी पतुराया बाया बाई नांदायला जातील वेसी पतुराया बाया माऊलीची वेडी माया लांब जाती घालवाया माऊलीची वेडी माया लांब जाती या घालवाया माऊलीची वेडी माया लांब जाती या घालवाया माऊलीची वेडी माया लांब जाती या घालवाया आईची हो वेडी माया लांब जाती या घालवाया आईची हो वेडी माया लांब जाती या घालवाया माऊलीची वेडी माया लांब जाती या घालवाया माऊलीची वेडी माया लांब जाती या घालवाया नांदाईला जातील एक वेशी पतोरा आया बाया आया बाया आणि आईची वेडी माया लांब जाती घालवाया शिवाच्या शेतापर्यंत त्या आईनं घालवायला जायचं आणि तिकडं गडबड असं लोळून रडायचं रडायचं आई कुणाला होता येत नाही होता येत नाही आईची ममता फार वेगळी आहे आईची माया कुणाला समजलेली समजलेली नाही म्हणून या लेखीचं जीवन कसं आहे कसं आहे हे पुढील कर्तव्यात आपल्याला सांगायचं बाई नांदाईला जातील एक आई बघती परसातून बाई नांदाईला जातील एक आई बघती परसातून आई बघती परसातून हरण नेली या कळपातून 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 नांदाईला जातील एक आई बघती परसातून परसातून आणि हरण नेली कळपातून एखाद्या कळपातून हरिण गायब व्हावी किंवा एखाद्या शिकाऱ्यानं घेऊन जावी तिला जे दुःख व्हावं त्या कळपाला जे दुःख व्हावं तसं दुःख या ठिकाणी झालेलं आहे आईचं हृदय भरून आलं अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि गडबड असं लोळून रडायला लागली म्हणून पुढील कर्तव्य सांगायचा कसा बाई नांदाईला जातील एक बाई नांदाईला जातील एक आई चौकट धरून लेकीला हो पाहिल्यान आली ने तर भरून 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 बाई नांदायला जातील एक आई चौकट धरून लेकीला पाहिल्यान आली ने तर भरून गल्लीतल्या सर्व बाया जमा होतात आणि कळपानं त्या ठिकाणी रडतायत म्हणून या लेखीचा कर्तव्य सांगायचा सांगा पुढे आणि बाई नांदाईला जातील एक बाप घाली तो खाली मान
नांदाईला जातील एक बाप घाली तो खाली मान, बाप घाली तो खाली मान, आवस गाळी तो डोळ्यातून, बाप घाली तो खाली मान, अश्रू गाळी तो डोळ्यातून, बाप घाली तो खाली मान, अश्रू गाळी तो डोळ्यातून, बाप घाली तो खाली मान, अश्रू गाळी तो डोळ्यातून, बाप घाली तो खाली मान, अश्रू गाळी तो डोळ्यातून, बाप घाली तो खाली मान, अश्रू गाळी तो डोळ्यातून, बाप घाली तो खाली मान, अश्रू गाळी तो डोळ्यातून, बाप घाली तो खाली मान, अश्रू गाळी तो डोळ्यातून, नांदाईला जातील एक बाप घाली तो खाली मान, खाली मान, अश्रू गाळी तो डोळ्यातून, हा बापाला मोठे न रडता येत नाही, येत नाही, माया पोटामध्ये असते असते, आणि नैनातून दुःख व्यक्त केलं जात, घळघळ असा अश्रू नैनामध्ये उतरलं उतरलं जात. अशा अवस्थेत पुढील कर्तव्य काय आहे ते आपल्याला ऐकायचं. बाई लेकी ता जन्म कुणी घातल्या वेड्यान, बाई लेकी ता जन्म कुणी घातल्या वेड्याने, सासू सासऱ्याच्या दारी बैल राब तो भाड्यान, 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 बाई लेकीचा जन्म कुणी घातला वेड्यान, वेड्यान, सासू सासऱ्याच्या दारी बैल राब तो भाड्यान, भाड्याने जसा भाड्याने लावलेला किरायाने लावलेला जसा बैल राबतो शेतीमध्ये, तसं त्या मुलीला घरामध्ये राबावं लागतं, राबावं लागतं, भांडी घासावी लागतात, स्वयंपाक करावा लागतो, सर्वांना जीव वाढावं लागतं, धुणं धुवावं लागतं, झाडून लुटून काढावं लागतं, नंतर सासूबाईचे पाय झोपेपर्यंत चेपावे लागतात आणि नंतर झोपावं लागतं, पुन्हा पहाटे सकाळी लवकर उठावं लागतं, असं इतकं काम त्या मुलीला करावं लागतं, करावं लागतं, म्हणून पुढं काय करतावा आहे तो आपल्याला सांगायचा आहे. बाई लेकी ता जन्म जसा गाजराचा पाला, बाई लेकी ता जन्म जसा गाजराचा पाला, लगीन हो झाल्यावर धनी कुणाचा कोण झाला, 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 लगीन हो झाल्यावर धनी कुणाचा कोण झाला. बाई नांदाईला जातील एक जसा काय गाजराचा पाला, लेकीचा जन्म त्या गाजराच्या पाल्याप्रमाणे आहे, लगीन झाल्यावर धनी कोणाचा कोण कोण झाला, म्हणून पुढील कर्तव्य सांगायचा, सांगा बरं. बाई लेकीचा जन्म जसा मेथीचा वापा, वेड तुम्ही माई बापा जन्म देऊन काही नापा, 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 वेड तुम्ही माई बापा जन्म देऊन काही नापा.
सामे तेचा वापा वापा वेड्या तुम्ही माई बाप जन्म देऊ नी काही ना बरोबर आई बापाला काही मिळत नाही काय नाही फक्त फक्त दुःख त्यांच्या पदरी पडतं आयुष्यभर रडावं लागतं रडावं लागतं म्हणून पुढे काय करतावा हे आपल्याला सांगायचं सांगायचं आणि नांदाईला जातील एक पाया विहिरीचा वगड नांदाईला जातील एक पाया विहिरीचा वगड गेला डोंगराचाड माझ्या काळजाचा गड 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 बाई लेखीचा जन्म जन्म पाया विहिरीचा अवगड अवगड गेला डोंगराच्या आड माझ्या काळजाचा गड काळजाचा घर डोंगराच्या आड गेला म्हणून आईनं शिवच्या शेतामध्ये जाऊन गडबड असं लोळून रडायचं रडायचं तिच्या दुःखाला पारावार नाही राहिला नाही म्हणून पुढील करतावा कसा कसा झाला सांगायचं बाई नांदाईला जातील एक येसी पसुऱ्या बाया बाई नांदाईला जातील एक येसी पतुऱ्या बाया येसी पतुऱ्या बाया कडपतोर बंदोराया येसी पतोर आया 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 बाया कडपतोर बंदोराया नांदाईला जातील एक येसी पतोर आया बाया आणि कडपतोर बंदोराया भाऊ शेवटच्या तिच्या घरी पर्यंत तिच्या सासूरवाडी पर्यंत तो जातो जातो नांदाईच्या गावापर्यंत म्हणून नांदाईला जातील एक बंधू गाडीला द्यावा रंग नांदाईला जातील एक बंधू गाडीला द्यावा रंग गाडीला हो द्यावा रंग पेटी तरांग तिचा संग बंदू गाडीला 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 द्यावा रंग पेटी तरांग तिचा संग नांदाईला जातील एक एक बंदू गाडीला द्यावा रंग रंग पेटी तरांग तिचा संग जी काय करणी धरणी केलेली आहे केलेली आहे ते सगळं तिच्या बरोबर आहे दिलेलं आहे आणि एवढं असून सुद्धा असून सुद्धा सर्व काही व्यवस्थित असताना असताना जावाय बापू रुसले रुसले जावाय बापू रुसल्याच्या नंतर आता तिथं काय कोणाचं आहे का जावाय म्हणजे देवाऱ्यावरचा देव देव देवाची देव पूजा टळल टळल पण जावायची सेवा काय टळणार टळणार नाही म्हणून जावाय बापू रुसले रुसले कशा पायी बरं कशामुळं सांगूया करता सांग बाई जावाई पाहुणा रुसला रुसला ग कापडासाठी जावाई पाहुणा रुसला रुसला ग कापडासाठी सासूबाईन खुलवर केली बाई लेकीच्या जीवासाठी सासूबाईन खुलवर केली बाई लेकीच्या जीवासाठी सासूबाईन खुलवर केली बाई लेकीच्या जीवासाठी
सासूबाईन फुलवर केली बाई लेकीच्या जीवासाठी सासूबाईन फुलवर केली एवढं लेकीच्या जीवासाठी सासूबाईन फुलवर केली बाई लेकीच्या जीवासाठी सासूबाईन फुलवर केली बाई लेकीच्या जीवासाठी आणि लेक बोलती आई बापाला मसरने जा बाजाराला बर करणी धरणी कराय नको होय लेक बोलती आई बापाला मसरने जा बाजाराला बाई लाडाच्या लेकीसाठी लॉकेट कराव जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी लॉकेट कराव जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी लॉकेट कराव लॉकेट कराव जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी लॉकेट कराव जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी लॉकेट कराव जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी लॉकेट कराव आई बापाला मसरणी हजा बाजाराला बाजाराला लाडाच्या लेकीसाठी लॉकेट करा जावा म्हणजे कुठल्या गोष्टीची उणीव नाही बसली पाहिजे बसली पाहिजे म्हणून आणखीन लेक काय म्हणती काय म्हणते सांग लेक बोलती आई बापाला गायीन हजा बाजाराला लेक बोलती आई बापाला गायीन हजा बाजाराला बाई लाडाच्या लेकीसाठी अंगठी करावे जावायाला 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 लेक बोलती आई बापाला गायीन ह्याचा बाजाराला बाजाराला लाडाच्या लेकीसाठी अंगठी करा जावायाला हाय की नाही की म्हणून पुढील कर्तावा सांगायचा कसा लेक बोलती आई बापाला बैल न्हेजा बाजाराला लेक बोलती आई बापाला बैल न्हेजा बाजाराला बाई लाडाच्या लेकीसाठी खाट गादी जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी खाट गादी जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी बाई लाडाच्या लेकीसाठी खाट गादी जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी खाट गादी जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी आई बापाला बैलेन ह्याचा बाजाराला बाजाराला लाडाच्या लेकीसाठी खाट गादी जावायला दिली पाहिजे दिले पाहिजे कुठली गोष्ट सोयी सगळ द्यावी लागते सर्व काय द्यावा लागतं रिवाज आहे तो आपला लाडका जावाय असतो लाडका जावाय असतो आहे का नाही मग म्हणून पुढील कर्तावा सांगायचा कसा सांगा बरं लेख बोलती आई बापाला कोंबड्या न्हेजा बाजाराला लेख बोलती आई बापाला कोंबड्या न्हेजा बाजाराला बाई लाडाच्या लेकीसाठी घडी आणावे जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी घडी आणावे जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी जावायाला बाई लाडाच्या लेकी
घडी आणावे जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी घडी आणावे जावायाला बाई लाडाच्या लेकीसाठी घडी आणावे आई बापाला कोंबड्यांनी हजा बाजाराला गरीब परिस्थिती लई वाईट गर्भ श्रीमंत लोकांचं वेगळं आणि एखाद्या गरीब घराण्यात जर ती मुलगी असली तर तिला वाट लावताना आई बापांना खूप त्रास होतो म्हणून म्हणती कोंबड्यांनी हजा बाजाराला आणि कोंबड्या विकून लाडाच्या जावायला घड्याळ घेऊन या म्हणले घड्याळ घेऊन असं म्हणून सांगितल्यावर पुढील करतावा काय काय सांगूया लेख बोलती आई बापाला शेरडन ह्याचा बाजाराला लेख बोलती आई बापाला शेरडन ह्याचा बाजाराला लाडाच्या हो लेकीसाठी सूट बूट जावायाला लाडाच्या हो लेकीसाठी सूट बूट जावायाला लाडाच्या हो लेकीसाठी सूट बूट जावायाला लाडाच्या हो सूट बूट जावायाला लाडाच्या हो लेकीसाठी सूट बूट जावायाला लाडाच्या हो लेकीसाठी सूट बूट जावायाला लाडाच्या हो लेकीसाठी सूट बूट जावायाला लेख बोलती आई बापाला आई बापाला शेरडनी हजा बाजाराला शेरडनी बाजाराला लाडाच्या लेकीसाठी सूट बूट जावायला जावायला कुठल्या गोष्टीचं काही शिल्लक राहिले नाही शिल्लक राहिले आणि आई बापाकडे काही शिल्लक राहिले नाही आणि शेवटी रुसून बसली रुसून बसली म्हणली सगळं तुमच्या जावायला तुम्ही केलं केलं माझ्यासाठी काहीच केलं नाही म्हणून रडायला लागल्यावर आई बापानी सांगितलं म्हणली भावाकडे काहीतरी माग तुझा भाऊ थोरला आताच व्हायला राहिलाय तो काहीतरी तुला बोलवण करील म्हणून भावाच्या दारात गेली आणि भाऊ रायाला बोलवण करण्याविषयी विनंती करू लागली विनंती ती काय म्हणते काय म्हणते नांदाईला जाती बहीण तिच्या वटीला गुळ वाटी आणि नांदाईला जाती लेख तिच्या वटीला गुळ वाटी भाऊरायानं बोलवण केली घेतली दुष्काळातली नाटी 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 दुष्काळातली नाटी घेतली आणि बहीण नांदायला निघाली निघाली त्यावेळेला त्यावेळेला आणि नांदाईला जाती बहीण तिच्या वटीला हाय त्या शेंगा नांदाईला जाती बहीण तिच्या वटीला हाय त्या शेंगा कशी बोलती बंदवाला पंचमीचा नेम सांगा कशी बोलती बंदवाला पंचमीचा नेम सांगा कशी बोलती बंदवाला पंचमीचा नेम सांगा पंचमीचा नेम सांगा कशी बोलती बंदवाला पंचमीचा नेम सांगा कशी बोलती बंदवाला पंचमीचा नेम सांगा कशी बोलती बंदवाला पंचमीचा नेम सांगा नांदाईला जाती बहीण तिच्या वटीला हित घऊ नांदाईला जाती बहीण तिच्या वटीला हाय तगहू बोलत्यात तिच भाऊ मूळ दीपाळीला येऊ बोलत्यात तिच भाऊ मूळ दीपाळीला येऊ बोलत्यात तिच भाऊ
तिचा भाऊ मूळ दीपाळीला येऊ बोल त्यात तिचा भाऊ मूळ दीपाळीला येऊ बोल त्यात तिचा भाऊ बहिण तिच्या वटीला हायत घाऊ घाऊ बोलत तिचा भाऊन मूळ पंचमीला येऊ पंचमी दीपाळी ही सण बहिणीसाठी असतो भाऊ मुराळी जातो नाही का जातो ना संक्रांत दीपाळी पंचमी असा जर सण आला तर आया बायांचं लक्ष कुठं असतं बरं सारखं माहेराकडं हाय की नाही बरोबर माहेरची गाडी वाजली तरी टाचा वरकर करू बघावं दुन धुवायला गेलं तरी टाचा वरकर करू बघावं बघावं अहो एवढंच नाही माहेरचं कुत्रं जरी आलं तरी त्या माऊलीला ते लई अप्रोग असत अप्रोग माझ्या माहेरचं कुत्र आहे म्हणतो आहे का नाही म्हणून सगळा वडा माहेरकडे असतो असतो म्हणून नांदायला जायचा तो प्रकार कसा कसा पुढील कर्तव्य सांगायचा आणि बाई नांदाईला जाती बहीण गाडी वाजती खडा खडा नांदाईला जाती बहीण गाडी वाजती खडा खडा लाडाच्या ग भावासाठी बहीण रडती धडा धडा 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 अशा अवस्थेमध्ये पुढील प्रकार सांगायचा तो कसा कसा नांदाईला गेली साळू आईच्या सपनी आली नांदाईला गेली साळू मातेच्या ग सपनी आली आईच्या ग सपनी आली रात्री उपासी झोपवली आईच्या ग सपनी आली रात्री उपासी झोपवली आईच्या ग सपनी आली रात्री उपासी झोपवली आईच्या ग स्वप्न आली राती उपासी झोपवली आईच्या ग स्वप्न आली रात्री उपासी झोपवली आईच्या ग स्वप्न आली रात्री उपासी झोपवली आईच्या ग स्वप्न आली बाई डोंगरीचा वाघ वाघ गवतात लोळ बाई डोंगरीचा वाघ वाघ गवतात लोळ लेकीच हो नाही वर माय पित्याच हृद जळ लेकीच हो नाही वर माय पित्याच हृद जळ लेकीच हो नाही वर माय पित्याच त्याच हृद जळ लेखित हो नाही बर माय पित्याच हृद जळ वाघ गवतात लोळ लिखित नाही बर नाही बापाच हृद जळ जळ आई बापाच्या जीवाला चैन पडणार चैन पडणार नाही सारखं कधीतरी कुणाला तरी विचारलं जात माझी पुरगी भेटली का माझं लिकरू कसं आहे कसं आहे बरं कुशल मंगल आहे नव असं विचारलं जात म्हणून अगदी त्या मुलीची ओढ लागते ओढ लागते ती कशी ते कशी आजारी वगैरे आहे म्हणून जर कळलं तर आई बापाच्या जीवाची घालमेल होते ती कशी बरं कशी होते सांगू या करताना बाई जीवाला जड भारी कसं कळाल हरे निला बाई जीवाला जड भारी कस कळाल हरे निला आई माझ्या त्या मालनीचा पायी राही नादर निला आई माझ्या त्या मालनीचा पायी राही नादर निला आई माझ्या त्या मालनीचा पायी राही आई
आई माझ्या त्या मालनीता पायी राही नादरनीला कस कळालं हरणीला हरणीला आई माझ्या मालनीचा न पाय राही ना धरणीला धरणीला म्हणती नवऱ्याला अव ऐकलं का आपल्या लिखीच्या गावावरनं माणूस आलाय आणि त्यांनी सांगितलं आपल्या बाळाला बरं नाही तुम्ही लवकर जाऊन बघा बघा रात सारी झोप नाही निम्या रातचा उठून वडील त्या मुलीला बघायला भेटायला तिच्या गावाला निघालेला बाई जीवाला जड भारी जावा बघून गेल्या शेता बाई जीवाला जड भारी जावा बघून गेल्या शेता पिता माझा दवलत आला सुखीर उगवता पिता माझा दवलत आला सुखीर उगवता पिता माझा दवलत आला सुखीर उगवता सुखीर भोगवता पिता माझा दवलत आला सुखीर भोगवता पिता माझा दवलत आला सुखीर जावा बघून गेल्या शेता शेता पिता माझा दवलता आला सुखीर उगवता शुक्राची चांदणी ज्या वेळेला उगवती त्यावेळेला वडील मुलीच्या दारामध्ये उभा आहे उभा आहे मग किती माया म्हणावी ती किती माया म्हणून पुढील कर्तावा सांगायचा कसा सांगा आगनीच्या बाई मोर जळत यावल चिल आगनीच्या बाई मोर जळत यावल चिल सासर ग वसनीला कुणी मनी ना काम केलं सासर ग वसनीला कुणी मनी ना काम केलं सासर ग वसनीला कुणी मने ना काम केलं सासर ग वसनीला कुणी मने ना काम केलं सासर ग वसनीला कुणी मनी 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 ना काम केलं आगमीच्या बाई मोर जळत यावल चिल सासर वसनीला कुणी मनी ना काम केलं बाई सरली माझी ओवी अशी कुठवर म्हणू बाई आया बायाला सांगन हाई अजून सोपाचा पता नाही 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 बाई सरल दळण माझा उरला आठवा माया बहिणीला सांगन हाई दान लवकर पाठवा आया 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 बायाला 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 सांगन हाई दान लवकर पाठवा बाई सरल दळण
सुपजा त्याच झाकण सयनारीच्या कुंकवाला सांद सूर्याच राखण सयनारीच्या कुंकवाला सांद सूर्याच राखण हे सूर्याच राखण आया बायाच्या कुंकवाला चांद सूर्याच राखण गगान जी का फुकट ऐकून जाई बाईली की चहि गान जी का फुकट ऐकून जाई मनोज रावाच सांग नहाई त्यांची उंदीर पिसवी नाही मनोज रावाच सांग नहाई त्यांची उंदीर पिसवी नाही बारसी तालुक्यात सुरडी आहे आमचं गाव बारसी तालुक्यात सुरडी आहे आमचं गाव एवढं लेकीच गाणं गातो मनोज भडक वाड माझं नाव लेकीच हो गाणं गातो मनोज भडक वाड माझं नाव सुखदेव साठे त्यांचं नाव जोडीदाराच नाव सांगतो सुखदेव साठे त्यांचं नाव जोडीदाराच नाव सांगतो सुखदेव